दह्याट संघ आपला बारावा खेळाडू यस मॅच सुरू करा दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आमच्यापर्यंत नसतील पहिला चेंडू टाकण्या अगोदर तर दोन धावांची पेनल्टी असेल याची नोंद घ्या नक्कीच या ठिकाणी रक्तदान शिबिराचं उद्घाटन संपन्न झालंय प्रेक्षकांना माझी विनंती असेल की सातत्यानं मी नाम उल्लेख ना करतो या शिबिराचा सा, कारण सातत्यानं चर्चा केली जाते की या क्रिकेटच्या पटलावरती सामाजिक बांधिलकी जपली व्हाईट की इनिस बॉल क्रिकेटने आणि त्याचबरोबर दादा गोळे यांनी पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेटचं पतन झालं की काय उत्साह जास्त आहे पंचांनी इथे मात्र दात फेटाळली की काय परंतु दोन पंच नक्कीच त्या ठिकाणी विचारणा केली जाईल सल्ला घेतला जाईल कि या चेंडू वरती घडलाय काय नक्कीच आपण पाहिलं तर किरुंडे संघाच्या माध्यमातून उत्साह जास्त मिळाला आणि पंचांनी या ठिकाणी आपण पाहतोय की काय निर्णय येणार आणि असं ऍपल मात्र फेटाळले पंचांनी सुरुवात चांगली आहे गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक अनिल घेऊन आलाय किरुंडे संघाच्या माध्यमातून मी सहर्ष सहर्ष स्वागत करतो चेंडू हवेत लॉफ केलाय कोणताही चेंडू सीमा रेषा पलीकडे फरार चार डिझिया नक्कीच आपण पाहतोय की रक्तदान शिबिराचं उद्घाटन झाल्यानंतर पहिले दोन डोनेटर आपण पाहिले तर नंतरचे जर आपण दोन डोनेटर पाहिले तर अजित जी वरे साहेब आहेत त्याचबरोबर दादा गोळे एकदा शिबिन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय की अतिशय महत्वाची साध पंचांची देखील खूप महत्वाची आहे स्पर्धा यशस्वी होण्याच्या पाठीमागे त्यांचं देखील खूप महत्वाची भूमिका असते अभि परब सर असतील विजय केनी सर असतील रवी पवार सर असतील आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम डी मास्टर शेखर पाटील असतील आणि ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपण घर बसल्या पाहतोय वर्ल्ड टेनिस क्रिकेट है। विशाल आणि साहिल हे आमच्या समोर जुळलेत कोल्हा टप्प्याचा हा चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरतून चेंडू सीमारेषा पलीकडे फरार चार धावांसाठी डीजे या तर बारा धावा लागल्या आणि दोन आपण फलंदाजी करून दाखवतोय बारा धावा धाव लागल्या आणि दयाट संघाच्या माध्यमातून समीर मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली फलंदाजी दाखवतोय आणि संघासाठी चांगला धावसंख्याच योगदान मैदानाच्या आतमध्ये देतोय तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया रोहिदास गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन आले आणि षटकांमध्ये बारा धावा एक चांगला धावफलक आहे आणि या खेळपट्टीवरती बारा ते पंधरा धावा तुम्ही ठेवता मध्ये शप लावून खेळलेला फटका लाँग लेग ला आहे डीप स्क्वेअर लेगला आता मात्र आला फेक केली एक धावांकित झाली तेरा धावा धावफलकावरती लागल्याने सातत्याने मी चर्चा करतोय या क्रिकेटच्या पटलावरतून जी सामाजिक बांधिलकी जपली रक्त आहे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती असेल की आपण मोठ्यात मोठ्या संख्येने या शिबिरामध्ये सहभागी होऊन या शिबिराची शोभा वाढवायची सध्याच्या घडीला रक्तदानाची खूप गरज आहे क्षेत्ररक्षक आला तिथे मात्र फेक केली गेली एक धाव आणखी एकदा अंकित होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न म्हणजे थोडीशी चुकी आणि आपण पाहिलं की थोडीशी चुकी क्षेत्रक्षकाच्या माध्यमातून होते की लगेच एका धावेचं रूपांतर दोन धावांमध्ये होतं हे आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये या गोष्टी पाहायला मिळतात पंधरा धावा धावफलकावरती यस उजव्या बाहेरचा चेंडू आहे कट करायचा प्रयत्न पंचांचा इशारा हा व्हाईट बॉल आहे नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण सातत्यानं चर्चा करतो की परफेक्ट तीन वाजून वीस मिनिटाने साई इलेव, वाई इलेवन माफ करा इलेवन वर्सेस जी मॅच खेळली जाईल केस के इलेवन अशी मॅच रंगणार आहे क्षेत्रक्षक त्याच्या खाली फलंदाज या ठिकाणी माघारी जातो की काय परंतु प्रयत्न फसला झेल सुटला जीवनदान मिळते फलंदाज झाला या ठिकाणी निलेशजी भनगे स्पेशल चे ऑफिसर या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष सहर्ष स्वागत करतो आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी झेल सुटला गेला आणि त्या झेलचा उपद्रव किरुंडे संघाला काय भोगावा लागेल तो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहणं चुकीचं असेल यस बॅकपूट वरती पॉईंटच्या डोक्यावरतून हा पंच केलाय चेंडू जातोय डीप पॉईंटला सीमारेषा पलीकडे फरार चार धावांसाठी डिझे या माध्यमातून मी सहर्ष सहर्ष स्वागत करतो तेवीस ते जवा या दावफलकावरती लागल्या आतापर्यंत ट्वेंटी थ्री दौफलक आहे येस yes, एज लागली गेली चेंडूफळीची वरची कडा क्षेत्रक्षक येईल फेक करेल एकदा आणखी एक अंकित होते आता मात्र चोवीस जवा दाव फलकावरती लागल्या ट्वेंटी फोर आहे नक्कीच आपण पाहतोय फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र एक अतिशय चांगला झील पकडला गेला आणि फलंदाजाला माघारी परतावं लागते आणखी एक संघा धक्का लागतोय दयाट संघाला डिझेया समीर माघारी जातोय वैयक्तिक सतरा धावांवर धाव फलक चोवीस आहे चोवी आणि मित्रांनो क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं प्रशांत वरे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय चोवीस धावा धावफलकावरती आहेत आणि चोवीस या आकड्याच महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय सांगितलं गेलं तर चोवीस सप्टेंबर दोन हजार सात हा दिवस कोण विसरेल मॅच होती इंडिया व्हर्सेस पाकिस्तान टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो पहिला वर्ल्ड कप खेळवला गेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा ती स्पर्धा भारतीय संघाने जिंकली फायनलमध्ये आपण पाहिलं की एकशे अठ्ठावन्न धावांचं लक्ष होतं आणि त्याचं प्रत्युत्तर पाकिस्तान संघाला द्यायचं होतं आणि जोगेंदर शर्माच्या चेंडूवरती श्रीसनने पकडलेली कॅच हे खूप महत्वाचा फॅक्टर ठरला आणि भारतीय संघाने पहिला ट्वी ट्वेंटी विश्व वर्ल्ड कप जिंकला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पटका चांगला क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याच्या देखील आवाक्या बाहेरचा चेंडू सीमारेषा भेदून जातोय चार धावांसाठी हा आहे नो बॉल पाच धाव होतील बिझया नक्कीच या चेंडू वरती फ्रीट असणार आहे नो बॉल पाहिला मिळाला मित्रांनो नो बॉल ची चर्चा नक्कीच करूया या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच गोलंदाज आहेत ज्यांनी कधीही नो बॉल टाकला नाही फ्रीईटच्या चेंडूवरती चढवलेला हा प्रहार क्षेत्रक्षक त्याच्या खाली झेल अतिशय चांगला परंतु या ठिकाणी एक धवांकित केली गेली नक्कीच फ्री फ्रीईटच्या चेंडूवरती प्रहार नक्कीच मोठा चढवला प्रदीप गोलंदाजी मार्कवरती आहे आणि प्रदीपने नो बॉल फेकला आणि आपण सातत्यानं चर्चा जर केली नो बॉलची तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच खेळाडू आहेत ज्यांनी कधीही नो बॉल टाकला नाही भारतीय संघाच्या माध्यमातून जर पाहिलं तर अडतीस हजार नऊशे बेचाळीस चेंडू फेकले कसोटी क्रिकेट आणि एक दिवसीय क्रिकेट या दोघांची जर चर्चा केली ये सहा चेंडू सीमारेषा पार आहे तर आपण चर्चा करतोय नो बॉलची ज्यांनी भारतीय संघाला एकोणीसशे त्र्याऐंशी चा वर्ल्ड कप जिंकून दिला ज्यांना ऑर्किन नावाने ओळखलं गेलं कपिल देव यांनी क्रिकेट मध्ये कधीही नो बॉल टाकला नाही अडतीस हजार नऊशे बेचाळीस चेंडू फेकले एकही एक नो बॉल नाही कपिल देव चिन्न कव्हरच्या डोक्यावरतून डीप कव्हर त्याच्या खाली आणि फलंदाज इथे मात्र धयट संघाचा आता मात्र माघारी डीजे या भयाट संघाला आणखी एक धक्का लागलाय नक्कीच प्रदीप थोडासा महागडा ठरला परंतु आत्ताच्या घडीला विकेट तो मिळवतोय हे खूप महत्वाचं आहे प्रदीप पुन्हा एकदा निघेल तर फलंदाजी मार्कवरती दाखल झालाय फटका मोठा आहे सहा धावांसाठी षटकार आणि या ठिकाणी संतोषजी चोरट व्हाईट टेनिस बॉल क्रिकेटचे लेजंड खेळाडू मॅन फ्रॉम कोंडवली यांचं आगमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो संदीप मी ते डीजे या मोठा फटका आलाय बॅकफीट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न डीप डिपिंट विकेट आलाय फेक केली गेली दुसऱ्या धावेची संभावना दुसरी धाव देखील पूर्ण होते जोखीम घेतलं होतं चांगली फेक केली होती परंतु दोन धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत मला जायचंय दहाट संघ जाऊन पोहोचलाय बेचाळीस धावांवरती तिसरं शतक प्रगतीपथावरती आहे उर्वरित चेंडू मार्गस्थ असतील नक्कीच आपण पाहिलं खुलं क्षेत्रक्षक डीप स्क्वेअर लेग आहे वाईडिश डिपिट विकेट लॉंग ऑफ लाँग ऑन डीप स्ट्रक वर पॉईंट आहे मिड ऑफ आहे शॉर्ट मिड विकेट तैनात मैदानाच्या आतमध्ये क्षेत्रक्षक कव्वर्स त्याच्या खाली परंतु झेल सुटली आणि किरुंडी संघाच्या माध्यमातून आज जर आपण पाहिलं तर सातत्यानं झेल सुटताना दिसल्या आणि या झेलचा उपद्रव तुम्हाला शेवटच्या क्षणामध्ये पाहायला मिळत असतो आणि झेल पकडणं खूप महत्वाचं असतं जर क्षेत्रक्षकाची सात गोलंदाजाला लाभते तर नक्कीच त्याचे चेंडू बोलतात आणि त्याचा देखील आत्मविश्वास वाढत असतो परंतु या क्षणाला रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती असेल की आपण या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हा आणि या शिबिराची शोभा वाढवायची आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं कोविड नाईन्टीनचा काळ आहे आणि या कोविड नाईन्टीन मध्ये रक्ताची गरज भासती आहे म्हणून की काय हा उपक्रम हाती घेतलाय आणि एक सामाजिक बांधिलकी जपलेली आहे एक थेंब रक्ताचा फुलवा अंकुर जीवनाचा गोलंदाज विलास निघालाय कोलटप्प्याचा हा चेंडू ऑन दी राईस फटका खेळलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ त्याच्यावरती येईल फेक करेल दुसऱ्या धावेची संभावना आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी पूर्ण झाला परंतु पंचांनी हात उचललाय हा फलंदाज माघारी जाणार आहे दुसरी धाव पूर्ण होणार नाही बॅक टू द पवेलियन धक्का क्रमांक लागतोय दयाड संघाला आणखी एक डिझे या तर या ठिकाणी पॅकिसनस यांचं आगमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष सहर्ष स्वागत करतो नक्कीच दुसरी धाव घेण्याचं जोखीम घेतलं आणि तिथे मात्र आपण पाहिलं की दुसरी धाव पूर्ण होऊ शकली नाही फलंदाज धावचीत बाद झाला आणि विला असा चौथ्या षटकासाठी चा। चा। दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आता मात्र आपण पाहतोय बॅट मधून सुमधुर साऊंड नक्कीच फटक्याच्या पाठीमागे येतोय परंतु दोन धावा आता मात्र पूर्ण होत आहेत जोखीम घेतली परंतु आता मात्र पूर्ण केल्या आणि स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्याच लागतील आणि ते बनवताना फलंदाज सातत्यानं आपल्याला दिसतात कारण हेच ते षटक असतं मारझोड तोडफोड यस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न उजवे एस टी बाहेरचा चेंडू आहे आणि त्यानंतर जर आपण पाहतो तुम्ही शपल होता तर अवघडच आणि शेवटच्या क्षणाला विलासने पाहिलं की फलंदाज शपल होतोय की उजवे एस टी बाहेर चेंडू ट्रॅव्हल केला थोडीशी गती कमी ठेवलं आणि गती जेव्हा तुम्ही कमी ठेवता तेव्हा फलंदाजाला शपल होऊन खेळणं खूप अवघड होतं आणि या खेळपट्टीवरती सातत्याने आपण चर्चा करतोय जर तुम्ही पेस टाकता तर फलंदाजाला सोपं आहे स्ट्रोक खेळणं जर तुम्ही स्लोर वन व्हेरिएशन देता तर मात्र अवघड आहे फलंदाजाला खेळणं चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षक लॉंग खाली आणि ही देखील आणखी एक झेल किरुंडे संघाच्या माध्यमातून सुटली जाते कुठेतरी येणाऱ्या सीझन मध्ये आणि येणाऱ्या मॅचेस मध्ये या चुका किरुंडे संघाला सुधाराव्या लागतील जर तुमचं क्षेत्रक्षण अफलातून असेल तर त्याचा फायदा संघाला होत असतो जर तुम्ही झेल सुटता आणि येणाऱ्या षटकांमध्ये तो फलंदाज चांगली फलंदाजी करतो तर त्याचा मोबदला तुम्हाला नक्कीच चुकवावा लागतो तुमच्या संघाला हे तितकंच खरं आहे विलास निघतोय येऊ दिला त्याला हलक्या हाताने ढकललाय एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल मला से पन्नास धावा धावपलकावरती दयाट संघाच्या लागला एक चांगला स्कोर बोर्ड आहे पन्नास पेक्षा जास्त तुम्ही धावा या मैदानावरती बनवता तर एक चांगली फाईट तुम्ही प्रतिस्पर्धी प्रतिस संघाला देऊ शकता आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की ऐंशी धावा मैदानाच्या आतमध्ये कुठल्या गेल्या साठ धावाही कुठल्या गेल्या चाळीस धावा कुठल्या गेल्या पन्नास धावा कुठल्या गेल्या बारा धावाही कुठल्या गेल्या असं चित्र पाहायला मिळालं लो स्कोरिंग मॅच ही पाहायला मिळाली आपल्याला वाशिवली संघाची आणि सर्वात मोठी मॅच आपल्याला बोरगाव संघाची पाहायला मिळाली की ऐंशी धावा त्यांनी या मैदानावरती कुठल्या आणि या चेंडूवरती काय घडलं तर फलंदाज आणखी एक कोसळला बावन्न धावा धावपालकावरती लागले आतापर्यंत विजयासाठी त्रेपन्न धावांची गरज असेल किरुंडे संघाला येणारे चेंडू चोवीस चोवीस चेंडू त्रेपन्न धावा त्रेपन्न धावा चोवीस चेंडू हे मॅच च समीकरण किरुंडे संघासमोर असणार आहे तोपर्यंत आपण समुद्र संगीत घेऊन बोलूया डीजे मास्टर आपल्या समोर जुळे डीजे या संघाने ठेवलंय चोवीस चेंडू त्रेपन्न धावा त्रेपन्न धावा चोवीस चेंडू हे मॅच समीकरण पुढील चार षटकांसाठी असेल किरुंडे संघाची आघाडीची जोडी मैदानाच्या आत दाखल मैद झाली आहे प्रदीप आणि सचिन हे स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले या पावर प्लेच्या षटकाचा समाचार घेण्यासाठी आणि आपण सातत्यानं चर्चा करतो की करोना नंतरची पहिली स्पर्धा पश्चिम भागातून जर कोणती उभी राहिली असेल तर ते आहे युवा उद्योजक चषक दोन हजार पर वीस पर्व दुसरा आपल्या भेटीला आणि कोंडवली टॉस साठी या एक शेवटचा कॉल तर मैदानाच्या दिशेने गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेच षटक शंकर गोलंदाजी मार्क वरतून निघतोय पहिला चेंडू डावी टी सोडली पंच आमच्याकडे वळले हा व्हाईट बॉल एक धवांकित होते धावफलकावरती यस फटका आणि त्याच्या खाली क्षेत्रक्षक तिथे मात्र तैनात आणि पहिला धक्का लागतोय किरुंडे संघाला पहिला फलंदाज कोसळला बॅक टू द पवेलियन परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला ला तोपर्यंत संधी भरण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर डी जे मास्टर शिखर पाटील आपल्या समोर जुळले सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे आणि शंकरने पहिले विकेट या ठिकाणी टिपली प्रदीपची ची हा चेंडू एस टी सोडतोय व्हाईट बॉल या षटकामध्ये दुसरा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय कुठेतरी लाईन वरती कॉन्सन्ट्रेशन करणं खूप महत्वाचं आहे Yes, फटका खोदून काढलाय कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू डीप कव्हर सीमारेच्या तोडतोय चार धावांसाठी फरार डिजिया वरती जाऊन पंच परंतु प्रयत्न फसला बॅकफूट वरती जेव्हा तुम्ही जाता तेव्हा मात्र वेट ट्रान्सफर होतं बॅकफूटच्या दिशेने आणि जेव्हा तुम्हाला फ्रंट वरती पुन्हा यायचा असतं तेव्हा अवघड होतो आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय की शंकरने खोलवर टप्प्याचा चेंडू निवडला आणि ते मात्र फसवला हॅलो दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतला सामना खेळ रेनॉली वर्सेस कोंड कोंडवली संघामध्ये आणि फिंकेसाठी युवा उद्योजक आदित्य स्वर्गे आणि रोहित जायगुडे आलेले आहेत कोण मागत कोंडवली संघाने आणि पिंकिंग केली आहे तुमची काय तुमची काय रणनीती असेल रेणावळी संघासमोर प्रथम फलंदाजी असेल आणि नक्कीच चांगला मोठा धाव संख्या मी रेनोळे संघासमोर उभी करू चालेल व्यवस्थित आहे आणि तुमच्या भागातील सगळ्या क्रिकेट रसिकांना चांगला चान्स आहे हा प्लॅटफॉर्म पण एकदम व्यवस्थित आहे आणि नियोजन तर एकदम अतिशय सुरळीत पद्धतीने व्यवस्थित पार चाललेला आहे तर बेस्ट ऑफ लक सगळ्यांसाठी धन्यवाद धन्यवाद उपस्थित दाखवून आमच्या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तर या ठिकाणी टॉस केला गेला के आणि ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला दीपकजी बनगे व्हाईट टेनिस बॉल क्रिकेट पश्चिम भागामध्ये ज्यांचं समालोचन आपल्याला पाहायला मिळतं असे दीपकजी बनगे आमच्या समोर जुळले होते वळतो मैदानाच्या जी दिशेने जिथे मात्र पहिलं षटक संपलाय धावफलकावरती बारा धावा लागल्या आणि मित्रांनो आजच्या या क्रिकेटच्या पटलावरती जर आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली गेली आणि आजच्या दिवसामध्ये ज्यांनी रक्तदान केलं गेलं नक्कीच त्यांचे सर्टिफिकेट्स इकडे आलेले आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला, केला जाईल पहिले डोनेटर होते अनिल कारंडे त्याचबरोबर मीना गोळे असतील त्याचबरोबर आनंदा गोळे असतील त्याचबरोबर कपिल देव कपिलदेव पवार असतील त्याचबरोबर मंगेश येवले असतील त्याचबरोबर अजित वरे असतील आतापर्यंत यांनी योगदान दिलं या रक्तदान शिबिरामध्ये विनंती असेल प्रेक्षकांना आणि खेळाडूंना आपण मोठ्यात मोठ्या -मोटे संख्येने या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हा आणि या शिबिराची शोभा वाढवा या क्रिकेटच्या पटलावरती सामाजिक बांधिलकी जपले अर्जुनत्ता गोळे यांनी आणि या वाईट टेनिस बॉल क्रिकेटने तीन वाजेपर्यंत तुम्ही रक्तदान करू शकता ही वेळ आहे रक्तदानाची तर दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येऊन उभा राहिलाय विकास धावांची चिरफाड किरुंडे संघाला करायची आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय की आतापर्यंत बारा धावा मैदानाच्या आतमध्ये कुठल्या गेल्या मॅच अजून बनवू शकते मॅच अजून आहे भरपूर काय मॅच मध्ये बाकी आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगली फाईट पाहायला मिळते बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न टायमिंग फसलंय एक धाव मिळते आतापर्यंत किरुंडे संघाने एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती तेरा धावा लावल्यात खऱ्या परंतु या षटकामध्ये थोडासा संयम एक चांगली फटकेबाजी क्रिकेटमध्ये तुम्ही सातत्यानं पाहता की खराब चेंडूचा तुम्हाला समाचार घ्यायचा आहे चांगल्या चेंडूला तुम्हाला सन्मान द्यायचा आहे आणि त्याच पद्धतीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळावं लागेल ज्या दिशेने क्षेत्रक्षण सजवलंय त्या पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागते जाऊन पंच करण्याचा प्रयत्न प्रयत्न चेंडू चे सांगता होते आणि हो चार ओव्हरच्या आणि त्याच्यामध्ये निर्धाव चेंडू तुम्ही टाकता तर ते गोलंदाजसाठी खूप फायद्याचा असतात संघासाठी खूप फायद्याचं ठरत ये कडा लागते आणि आपण डॉट बॉलची चर्चा करतोय जेव्हा जेव्हा फलंदाज डॉट बॉल करतात त्यानंतर फलंदाज असं चित्र पाहायला मिळालं क्रिकेट मध्ये कि एखादा दुसरा डॉट बॉल जेव्हा मिळतो त्यानंतर फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच करतात चौथा धावा या फलकावरती लागल्यात शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक त्याच्या खाली आणि येस इट इज आणखी एक फलंदाज किरुंडे संघाचा माघारी डी de Nevada येस वरची कडा पॉइंटचा क्षेत्रक्षक त्याच्या खाली आणखी एक फलंदाज किरुंडे संघाचा माघारी पुन्हा संधी मिळते डीजे मास्टर या जेव्हा किरुंडे संघ क्षेत्रक्षण करत होता तेव्हा मात्र झेल सुटल्या परंतु दयाट संघ जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी आला आणि जे झेल हवेमध्ये पाहायला मिळाले ते झेल दयाट संघाने टिपले म्हणून की काय वरच ठरतोय दयाट संघ किरुंडे संघाला कोल्हा टप्प्याचा हा चेंडू प्रहार चढवण्याचा प्रयत्न आहे फेक केली जाईल परंतु दोन धाव इथे मात्र पूर्ण होतील दोन धावा अंकित झाल्या दावफलक जाऊन फुलय सोळा आकड्यावरती संघाचा दावफलक जाऊन फुललय आतापर्यंत मिळत आहे आणि ज्यावेळेस आपण पाहतो की क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं कारण क्रिकेट हा एक सांगिक खेळ आहे अकरा खेळाडूने हा खेळ खेळला जातो म्हणजे प्रत्येक खेळाडूची भूमिका ही खूप महत्वाची असते क्षेत्रक्षणामध्ये जर आपण पाहिलं झेल तुम्ही सोडल्या तर त्याचा मोबदला तुमच्या संघाला चुकवावा लागतो म्हणजेच काय क्षेत्ररक्षण देखील खूप महत्वाचा घटक आहे अकरावा खेळाडू क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा आहे हे कित्येक वेळा आपण पाहिलंय म्हणजे प्रत्येक खेळाडूची भूमिका ही मैदानावरती खूप महत्वाची असते दोन षटकांचा खेळ संपलाय सोळा धावा धावफलकावरती त्रेपन्न धावाचं प्रतिउत्तर किरुंडे संघाने सोळा धावा बनवल्यात लढावं लागेल झुंजावं लागेल किरुंडे संघाला करून दाखवावं लागेल किरुंडे संघाला मॅच जिंकायची असेल तर ते हेच षटक आहे याच षटकामध्ये या हल्लाबोल करावा लागेल दयाट संघाविरुद्ध प्रयत्नांची पराकाष्ठा आज करावीच लागेल किरुंडे संघाला जयवंत आणि धोंडीबा हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत हवेत आहे क्षेत्रक्षक त्याच्या खाली आणि यस हा एक फलंदाज आणखी एक किरुंडीस संघाचा माघारी संधी मिळते डीजे मास्टर आपण या डाव्या बाजूला केलं गेले आहे प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती असेल की आपण मोठ्यात मोठ्या संख्येने या शिबिरामध्ये सहभागी होऊन या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम आपण जर पाहिलं तर आज मात्र हे खेळाडू करतायत आणखी एक विकेटचं पतन पुन्हा एकदा डीजे मास्टरना संधी मिळते डीजे या उपस्थित मान्यवरांचा नामोल्लेख नक्कीच मी करतो माननीय श्री डॉक्टर नरेंद्रजी काळे साहेब प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष यांचं या ठिकाणी आगमन झाले त्याचबरोबर डॉक्टर शिवराजजी भोसले साहेबांचं आगमन झालंय उपाध्यक्ष डॉक्टर सेना महाराष्ट्र राज्य यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष सहर्ष स्वागत करतो त्याचबरोबर डॉक्टर अमरदीप गरड साहेबांचं आगमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतो प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सेना महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर डॉक्टर बाळासाहेब जगताप यांचं देखील आगमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून मी संपूर्ण टीमचं सहर्ष सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो त्याचबरोबर आकाशजी कोंडाळकर साहेबांचं देखील आगमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून मी दादांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो युवा नेतृत्व वाई पश्चिम भागात त्यांचं पाहायला मिळत त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष माननीय श्री राजू साहेब देशमुख यांचं देखील आगमन झालंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष असे यांचं देखील मी सहर्ष सहर्ष स्वागत करतो उपस्थित मान्यवरांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो सव्वीस लागल्यात तर नक्कीच उपस्थित मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल डॉक्टर नरेंद्रजी काळे साहेब यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होईल प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय श्री माननीय डॉक्टर नरेंद्रजी काळे साहेबांचा यथोचित सन्मान प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष यांचं आगमन झालंय आणि यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून अर्जुनत्ता गोळे यांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होतोय या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे डॉक्टर नरेंद्रजी काळे साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष त्याचबरोबर सन्मानित केलं जाईल डॉक्टर शिवदास भोसले साहेबांचा देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय उपाध्यक्ष डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्य साहेबांचा देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय त्याचबरोबर डॉक्टर अमरदीप गरड साहेबांचा देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय सरचिटणीस डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्य यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय त्याचबरोबर डॉक्टर बाळासाहेब जगताप यांचा देखील साहेबांचा देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष माननीय श्री राजू देशमुख साहेबांचा देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय तर या ठिकाणी मी आमंत्रित करतो ज्यांनी आजच्या दिवसामध्ये रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला आणि रक्तदान केलं अनिल कारंडे साहेबांना विनंती करतो की आपण या आणि आपला सन्मान स्वीकार करायचा आहे की आजच्या दिवशी आपण रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालात आणि या शिबिराची शोभा वाढवलीत अनिल कारंडे साहेबांना विनंती करतो की आपलं सर्टिफिकेट आणि त्याचबरोबर आपला सन्मान या ठिकाणी घेऊन जायचा आहे अनिल करंडे साहेबांना विनंती करते आपण या त्याचबरोबर मीनाताई गोळे आपण देखील या विनंती असेल ज्यांनी ज्यांनी रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे त्यांना सर्टिफिकेट आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल विनंती असेल आपण ज्या ठिकाणी रक्तदान केलं गेलं त्या ठिकाणी चलायचं आहे त्या ठिकाणी आपला सन्मान आणि आपला सर्टिफिकेट दिलं जाईल डॉक्टरांच्या जा शुभ असे आज आपण पाहतोय या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातली मांदियाळी आज या ठिकाणी उपस्थित झालेत कोरोनाच्या काळामध्ये महत्वाचं योगदान आज आपण पाहतो की वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर्स यांचं खूप मोठं योगदान होतं आणि आज आपण पाहतोय की रक्तदान शिबिराचं आयोजन या क्रिकेटच्या पटलावरती सामाजिक बांधिलकी जपली आहे आज उपस्थित जर आपण पाहिलं तर या ठिकाणी डॉक्टर नरेंद्र काळे साहेब उपस्थित झाले त्याचबरोबर डॉक्टर शिवराजजी भोसले साहेब उपस्थित झाले त्याचबरोबर डॉक्टर अमरदीप गरड साहेब देखील उपस्थित झाले त्याचबरोबर डॉक्टर बाळासाहेब जगताप देखील उपस्थित झाले या शिबिरानिमित्त त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राजू देशमुख साहेब देखील उपस्थित झाले त्याचबरोबर आकाशजी कोंडाळकर युवा नेतृत्व हे देखील उपस्थित आहेत या शिबिरा दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जातो चेंडू सीमारेषा पलीकडे फरार होतोय दाव जातो छत्तीस धावावरती त्रेपन्न धावाचं प्रत्युत्तर छत्तीस धावा दावफलकावरती आणि आपण पाहतोय की दह्याट संघ या ठिकाणी विजय प्राप्त करतोय आणि किरुंडे संघ नक्कीच आज आपण पाहतोय की त्यांचा या ठिकाणी पराभव होतोय आणि तुम्ही इथपर्यंत आलात तुमचा खेळ मानतो या स्पर्धेच्या माध्यमातून विजय संघाचं हार्दिक अभिनंदन सहभागी मी आभार मानतो आणि किरुंडे संघाने एक चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये दिली छत्तीस धावा कुठल्या त्रेपन्न धावाचं प्रत्युत्तर त्यांनी छत्तीस धावापर्यंत मजल मारली किरुंडे संघाला विनंती असेल की आपलं चिन्ह घेऊन जायचं या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्याला सन्मान चिन्ह प्रदान केलं जाईल चला यानंतरची मॅच कोंढवली वर्सेस रेणावळे मैदानाचा ताबा घ्यायचा आहे वेळ घेऊ नका यानंतरची मॅच कोंढवली वर्सेस रेणावळे दुसऱ्या फेरीची मॅच असणार आहे आपल्या समोर संपन्न झाली किरुंडे वर्सेस धयाट या मॅच चा मॅन ऑफ द मॅच जातोय ज्याने दुसऱ्या षटकामध्ये चार धावा दिल्या आणि दोन विकेट टिपल्या असा विकास मॅन फ्रॉम धयाट विनंती असेल आपण या, या गोलंदाजीच्या प्रदर्शनावरती आपला गुणगौरव केला जातोय मॅन ऑफ द मॅच मॅन फ्रॉम धयाट विकास याला दिलं जातोय विनंती असेल आपण या आकाश आणि चेतन कोंडवली संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले गोलंदाजी मार्ग वरती वाईपश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा शरद कोंडाळकर निघालाय बॅकपूट वरती जाऊन अतिशय अफलातून पंचणूसिमार रेषा तोडून फोडून भेदून जातोय चार धावांसाठी डिझया पिंपळकरने पहिला विकेट टिपलाय पहिल्या चेंडू आपला आपलातून फटका येतो काय आणि तदनंतरच्या चेंडू शरद कोंडळकर फलंदाजाला बात करतो काय येस आणि शरद कोंडळकरने पुन्हा एकदा पेस दाखवली आहे रफ्तार दाखवली आहे पहिल्या चेंडू